बघताय वज्रधारी न्यूज। लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सांगलीच्या आखाड्यात कोण लढणार, कुठल्या बाजूने लढणार अशा चर्चांचा फड जिल्ह्याभर जोरात रंगला होता। अशा चर्चेतल्या खासदारांची यादी भली मोठी झाली आहे। या यादीने डझनाचा आकडा पार केलाय। कामाधंद्यासाठी बाहेर असणारी मंडळीही रोज गावाकडे पत्रकारांना, राजकीय कार्यकर्त्यांना फोन करून काय झालं, कुणाचं फायनल झालं, कोण लढवणार आणि कुणाकडून लढवणार असे प्रश्न विचारत होते। जसजशा निवडणुका जवळ येत होत्या तसे तसे राजकारण अधिक किचकट आणि संभ्रमित होताना दिसत होते। प्रारंभी भाजपाकडून संजय पाटील हे नाव आघाडीवर होतं, पण नंतर त्यांच्याही नावाला विरोध सुरू झाला। भाजपातून काही इच्छुक पुढे आले, त्यांनी दावेदारी सांगायला सुरुवात केली। इकडे काँग्रेसचा घोळ सुटायला तयार नव्हता। जागा कुणाला सुटणार, स्वाभिमानीला की काँग्रेसला, याचाच खर महिनाभर झाला। या काळात अनेकांच्या नावांची चर्चा सुद्धा झाली, अनेकांनी लढायला असमर्थता दर्शवली, काहींनी मैदानाचा रंगारंग पाहून पळ काढला, तर काही जण लागली लॉटरी तर लागली या अपेक्षेने प्रतीक्षा यादीत राहिले। भाजपाकडून संजय पाटील, पृथ्वीराज देशमुख, संगीता खोत, सुधीर गाडगीळ यांची नावे चर्चेत होती, तर काँग्रेस आघाडीकडून प्रतीक पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम, पृथ्वीराज चव्हाण, गोपीचंद पडळकर, इंद्रजित देशमुख, अजित घोरपडे, अरुण लाड, दिलीप पाटील, ऍडव्होकेट सदाशिव पाटील, स्मिता पाटील, जितेश कदम, जयश्री पाटील, सुमनताई, शिवाजी कदम आदी नावांची चर्चा झाली। सुमारे 1.5 डझन नावांची चर्चा झाली। या चर्चेतल्या खासदारांची यादी भलतीच मोठी झाली आहे। स्वाभिमानीकडून अनेकांना प्रस्ताव गेले, अनेकांनी नकार दिला। स्वाभिमानींनी ज्याच्यासाठी जागा मागून घेतली त्या इंद्रजित देशमुखांनी ऐनवेळी लढायला नकार दिला, तर काही जण इच्छुक असूनही त्यांच्या गळ्यात वर्माला पटलीच नाही। अखेर लोकसभेच्या मैदानात भाजपकडून संजय पाटलांची व काँग्रेस आघाडीकडून विशाल पाटलांची उमेदवारी निश्चित झाली आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज।